तर पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी रोखठोक या कार्यक्रमाचा एका कवितेनं अप्रतिम शेवट केला. मी जन्मलो तेच हे गाव, मी जन्मलो तेच हे गाव, आज मात्र त्याचा नाही उरला ठाव. मंदिर, शाळा, डोंगर, निसर्ग सगळं काही होतं या गावात. वेस त्या गावची जिचा जिचा खंबीर घट्टपणा रुजला होता मनात, अचानक आला त्या गावावर असा आघात की ते गावच झालं उद्ध्वस्त. नात्यांची तातातूट झाली, काही नाती खचली, काही गाडली गेली, तर काही चक्क चिखलामध्ये वाहून गेली. उद्विग्न मनानं आता गावच पाहतंय उरलेलं त्याचा चेहरा मोरा. इतके दिवस मोठ्या अभिमानानं उभं असणारं हे गाव आता संपलंय. आता या गावाला चिंता आहे की उद्याचा सूर्य त्याची किरणं कुठल्या देवळाच्या गोपुरावर टाकणार, आणि रात्री झोपताना कुणाच्या विवळण्याचे, कुणाच्या रडण्याचे, कुणाच्या आक्रोशाचे आवाज येणार, मंदिरात कुठली घंटा वाजणार, आणि वेशीतून आत येताना कुठल्या माहेरवाशिणीचा ऊर भरून येणार. उद्ध्वस्त त्या गावातून आता फक्त माणसांच्या शवयात्रा निघतायत. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.